नमस्कार, मी तेजल चौकेकर. जय महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. 2021 या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहोत. लवकरच 2022 या नवीन वर्षात आपण पदार्पण करणार आहोत. आणि 2021 हे वर्ष सगळ्यांना सुखा समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं गेलं असणार हे नक्कीच. तर सर्वसामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटींनाही हे वर्ष कसं गेलं हे आपण जाणून घेणार आहोत. आणि अशाच काही खास सेलिब्रिटींना आज आपण भेटणार आहोत. ते तुम्हा आम्हा सगळ्यांचेच परिचयाचे आहेत. चला तर मग जाऊयात त्या सेलिब्रिटींशी गप्पा मारायला. तर अशा प्रकारे मी रंग माझा वेगळा या सेटवर आलेली आहे आणि एक छान अशा कुटुंबाला मी भेटते आणि खूप मस्त व्यस्त आहे ती चौघजणही काम करण्यात. तर माझ्यासोबत आता आहे दीपा म्हणजेच रश्मी शिंदे आणि कार्तिक म्हणजेच आशुतोष गोखले आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांची या दोन छान क्यूट मुली म्हणजेच सायशा आणि स्पृहा आपल्यासोबत आहेत म्हणजेच दीपिका आणि कार्तिकी. तर कसं वाटतंय तुम्हा दोघींना इथे बसून आणि छान असं माझ्यासोबत आता तुम्ही गप्पा मारणार आहात. आणि 2021 हे वर्ष कसं गेलं तुला? खूप छान. हो. आणि तुला? खूपच छान. या दोघींसाठी हे वर्ष खरंच खूप चांगलंच गेलं असणार आहे आय एम शुअर, कारण त्या दोघींची पहिली मालिका आहे आणि दोघी हिरोईन्स आहेत मालिकेमध्ये. त्यामुळे येस, अगदीच 2021 तुमच्यासाठी फुल रॉकिंग असणार आहे. म्हणजे झालंय म्हणजे किस्सा आहे. आमचे डिरेक्टर यांना चेअरअप करण्यासाठी म्हणतात कम ऑन यू रॉक, मग ह्या म्हणतात रॉक म्हणजे दगड. म्हणजे ते आमच्यातला एक आनंदी किस्सा आहे तो. नक्कीच. दीपा, मला तुला विचारायचं की 2021 हे वर्ष तुझ्यासाठी कसं गेलंय आणि कोणती गोष्ट अशी ठरवली होतीस की 2021 मध्ये तुला ती करायची आणि ती तुझ्याकडून पूर्ण झालीय किंवा नाही झालीय? अरे यार, मी दरवर्षी ठरवते काही ना काहीतरी करायचं आणि मला खरंच ते पूर्ण नाही करतायत. अशा बऱ्याच काय असतात. 2021 यासाठी म्हणेन चांगलं गेलंय, कारण जरा लॉकडाऊन ओपन झालंय आणि सगळ्या गोष्टी करता येतात, थोडंसं फिरता येत आहे, शूट व्यवस्थित करता येत आहे. जी काही बंधनं होती, ज्या बंधनांमध्ये आम्ही शूट केलं आहे, महाराष्ट्रात मध्यंतरी महाराष्ट्रात शूट करण्यासाठी परवानगी नव्हती, तर आम्ही गोव्यात जाऊन शूट केलं, तेव्हाही आम्ही तिथे धमाल केली होती 2021 मध्येच. आणि मग नंतर 21 मध्येच लॉकडाऊन ओपन झालं आणि आम्ही इथे येऊन शूट करतो आहोत. तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या मला मजेशीर वाटतात आणि खरंच मी दरवर्षी ठरवते काही ना काहीतरी करायचं आणि ते मी करत नाही. हेच ठरवेन की जे नाही करत आहे तेच पूर्ण करायचा प्रयत्न करेन. नक्कीच. आशुतोष, तुझ्यासाठी कसं गेलं 2021 हे वर्ष आणि काय चॅलेंजिंग असणार आहे 2022 साठी? मला असं वाटतं की 2021 मध्ये म्हणजे जसं आता रेश्मा म्हणाली तसंच की लॉकडाऊन होतं, सगळ्याच गोष्टी होत्या, म्हणजे म्हणायला आपण त्यातनं बाहेर पडत होतो कोरोनाच्या सगळ्या संकटातून, पण परत सेकंड वेव्ह आणि या सगळ्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झालेलंच, त्यामुळे महाराष्ट्रात शूट करायला परवानगी नव्हती. सो आम्ही बाहेर जाऊन दुसऱ्या राज्यात जाऊन शूटिंग्स करत होतो, 2 महिने तिथे होतो. पण मला हे सांगायला नक्की आवडेल की कसं गेलंय 2021 असं विचारलं तर ते खूपच मिक्स्ड फिलिंग आहे, कारण का कुठेतरी सगळं जग पुन्हा एका ठिकाणी स्टँड स्टीलला आलं होतं, लोकांची कामं थांबलेली, लोक पुन्हा घरी होते, पण तेव्हाच आमचं काम मात्र चालू होतं. सो मी कसं गेलंय मध्ये हेच सांगेन की मी 2021 माझं जे काही गेलं त्यात मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की की सगळ्यांचं म्हणजे सगळे लोक घरी असताना आमचं किमान काम चालू होतं आणि सगळ्यात जे स्ट्रेसफुल सिच्युएशन होती त्यात आम्ही जे काही सादर करतोय प्रेक्षकांसमोर आणतोय त्याच्याने थोडंफार प्रेक्षकांचं जर का मनोरंजन होत होतं, थोडा त्यांना रिलीफ पॉईंट म्हणून आमच्यामुळे काही मदत झाली असेल, तर त्याकरता सुद्धा मी खरंच भाग्यवान समजतो की संधी आम्हाला मिळाली लोकांचा रिलीफ पॉईंट बनण्याची या कठीण काळात. आणि त्याचबरोबर या कठीण काळात आमचं काम सुरू होतं, चालू राहिलेलं, त्याकरता मी स्वतःलाही खूप नशीबवान समजतो. सो काय, म्हणजे कितीही स्ट्रेसफुल किंवा कितीही कठीण वर्ष असलं तरी आय एम रिअली थँकफुल की ते तितकं कठीण जाणवलं नाही आम्हाला आणि काम सुरू राहिलेलं. आणि त्याचबरोबर या दोघींचं विचारलं तुम्ही कसं गेलं वर्ष, ते मला असं वाटतं त्यांच्यासाठी तर मस्त गेलंच आहे, त्यांची पहिली मालिका आहे वगैरे वगैरे वगैरे, पण त्यांच्या येण्याने आमचं सुद्धा 2021 शेवट मात्र नक्कीच खूप कमाल आणि गोड झालाय, कारण एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी निरागसता या सेटवर आलेली आहे आणि ती सगळ्यांमध्ये आपोआप पसरते, अख्ख्या युनिटमध्ये पसरते आणि त्यामुळे काम करण्यात सुद्धा ती ऊर्जा, ती निरागसता आणि
ते सगळं जाणवतं, त्यामुळे मजा येते, त्यामुळे शेवट तरी गोड होतोय असं वाटतंय 2021 चा. कार्तिकी, तुला सेटवर सगळ्यात जास्त कोण आवडतं आणि कोण जास्त प्रेम करतो तुला सेटवर? सगळेच कोणीच ओरडत नाही, सगळेच आम्हा प्रेम करतात. सगळेच प्रेम करतात. मग तुला खाऊ कोण देतं असं, म्हणजे चॉकलेट वगैरे? तुला चॉकलेट आवडत नाही? नाही आवडत. चॉकलेट आवडत नाही म्हणालीस तू आजच? आजच मेकअप रूम मध्ये मला विचारत होती. 2021 आहे सगळं खरं खरं सांगायचं, एंडिंग आहे. नाही बोलत ती, खोटं नाही बोलत. पण आता एवढे पण नाही आवडत. आपण खाते बाय चॉईस, थोडे खाते. तुला कोण आवडतं सेटवर सगळ्यात जास्त, कोण प्रेम करतो, खाऊ वगैरे कोण असं देतो, पॅम्परिंग होतं? एकदा कार्तिक दादांनी मला मिट्टी वरून दिलेलं. आमचा सीन होता एक, ज्यात तिला मला मिठी मारायची होती. ती मला मिठी मारते, तर ती अशी मिठी मारत होती. तर मी म्हटलं, तू अशी मिठी मारतेस का, मिठी कशी मारतात सांग. तर तिला कळलं, मी म्हणलो कशी मारतात, आपण मित्रांना भेटतो तेव्हा घट्ट मिठी मारतो ना, तशी मारली मी. बाबा आहे की नाही तुझा, सो तशी मिठी आहे, तुझ्या बाबाला भेटल्यावर कशी मारतेस. मग तिने दाखवलं अशी घट्ट. मग परत एकदा विचारलं, मी म्हणलो आता लक्षात ठेवायचं, आता चुकायचं नाही, कारण मिठी मारायची घट्ट मारायची. आणि मग तिने तो सगळा सीन झाल्यावर शेवट परत व्यवस्थित मिठी मारून हे केलं. मी म्हणलो हे जर का नीट केलंस ना, तर माझ्याकडनं तुला काहीतरी मिळेल, चॉकलेट मिळेल वगैरे. तर ते केल्यामुळे मी आणून दिलेलं, म्हणून ते मिठीमुळे आणून दिलं असं ती म्हणते. तो किस्सा आहे. स्क्रिप्ट वगैरे पाठवतात का तुम्हाला, कोण मदत करतं स्क्रिप्ट मध्ये पाठ करायला, सीन वगैरे? हा प्रश्न आम्हाला विचारला गेला पाहिजे. नाही, काही वाट नसतं दोघींना. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, ते त्यांच्याकडून अपेक्षितही नाही. तरीही म्हणजे पाठांतर करणारे खूप छान सीन होतात. वयही नाहीये तेवढं आणि आपण अपेक्षाही नाही करू शकत, कारण सीन छानच होतात. पण त्यांच्याकडनं सीन पूर्ण पाठ असेल वगैरे ही काही अपेक्षा नाही. कारण का आम्ही रूम मध्ये स्क्रिप्ट याच्यामुळे वाचत नाही, कारण का सेटवर सीन बोलवण्याच्या आधी आम्हाला रीडिंग साठी बोलवतात. बरं, मी ना सायशाचे, म्हणजे सायशाचे इंस्टाग्राम व्हिडिओ पाहिलेत, खूप छान व्हिडिओज बनवते. तुला खूप मम्मी मदत करते ना इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायला? मी जे पण बोबडा बोलते ना ते मम्मा इंस्टाग्रामवर टाकते ना, तर कधी कधी मम्मा बोलते हे असं असं बोल म्हणून. म्हणजे स्क्रिप्टेड, म्हणजे सगळं स्क्रिप्टेड असतं ना तुझ्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये? म्हणजे सत्य सांगितलेलं आहे. आता मला कळलंय की सायशा इंस्टाग्रामचे जे व्हिडिओ बनवते ते सगळे स्क्रिप्टेड असतात. पण जे मी बोबडा बोलते ते स्क्रिप्टेड नसतं. अच्छा, ते रँडम क्लिक होतं. तू बोबडा बोलतेस का, स्क्रिप्टेड वगैरे एवढं स्पष्ट? नाही नाही, बोबडा बोलायची ती, पण आता खूप सुधारलं इथे येऊन तिचं डिक्शनरी सगळी, तिची एक वेगळी डिक्शनरी असते. दीपा, 2022 मध्ये नव्याने काय करायची इच्छा आहे तुझी, म्हणजे इच्छा काय की आता हे 2022 मध्ये करायचंच आहे? माझं उत्तर एकच असतं, कुठलंही वर्ष असू दे, वर्ष कसं गेलं छान गेलं, पूर्ण केले का सगळे न्यू इयर रिझोल्युशन म्हणते नाही, वर्ष कसं पुढचं वर्ष काय तुझ्या? आत्तापर्यंत म्हणजे मी सेंटी होणार नाहीये, पण आत्तापर्यंत या एक दोन वर्षात मागच्या आपण जे काही शिकलोय त्यावरून एक माणूस म्हणून आपल्याला आणखीन किती ग्रो झालं पाहिजे हे मला वैयक्तिक वाटतं, आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंट कडे मी जास्त ध्यान देणार आहे स्वतःच्या. हे खरं आहे की मी रिझोल्युशन करतो पण बरेचदा ती पाळली जात नाहीत, हे खरं आहे. पण मला असं वाटतं की हे रेश्मा म्हणाली तसं ती गोष्ट तर आहेच, माणूस म्हणून आपण प्रत्येक जणच खूप बदललं असं मला वाटतं या सगळ्या कोरोनाच्या काळात. पण या वर्षीचं माझं रेझोल्युशन हे स्ट्रिक्टली या प्रोफेशनला घेऊन असणारे ऍक्टर म्हणून, म्हणजे मला माहिती आहे की आपण ज्या प्रोफेशनमध्ये आहोत किंवा ज्या फील्डमध्ये आहोत तिकडे फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली माहीत नाही, पण फक्त तुम्ही अभिनय करू शकता किंवा किती बरा अभिनय करता याच्यावर आता चालत नाही, तुमचा फिजिकल अपिअरन्स आणि सगळ्याच गोष्टी खूप मॅटर करतात, ज्या वय कमी असताना जाणवत नाहीत. पण आता मी आत्ता 30 वर्षांचा आहे आणि आता जसं वय वाढत जात आहे तसं ते मला स्वतःला जाणवायला लागलं आहे की फिजिकली अनफिट होण्याच्याकडे एक झुकणं सुरू झालं आहे. त्यामुळे मी माझ्यासाठी असं ठरवलं आहे 2022 मध्ये की ज्या तीन गोष्टी ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत पण मी त्या करत नाही, ते म्हणजे वेळेवर आणि पुरेशी झोप मिळणं, वेळेवर आणि योग्य खाणं, आणि तिसरं म्हणजे नियमित व्यायाम. या तीन गोष्टी ज्या एका ॲक्टरसाठी एस्पेशली जो हिरो किंवा लीड म्हणून काम करतो याच्यासाठी तर खूप गरजेचे आहेत. म्हणजे नॉट दॅट या कॅरेक्टरची ती डिमांड आहे, पण या पुढे येणारे रोल्स असेल काही असेल हे खूप गरजेचं आहे, जे मी याआधी कधीच पाळलेलं नाही आहे हे सुद्धा मी मान्य करतो. पण आत्ता वयोमानाने ते जाणवायला लागलंय की ती आता गरज आहे आणि ते केलं पाहिजे. म्हणजे पूर्वी मला जागरण करून नेक्स्ट डे शूट जमायचं, आता मला जमत नाही. मला नेक्स्ट डे जाणवतं की आपल्याला ते झेपत नाही आहे,
तर ते सायकोलॉजिकल असेल काही असेल माहिती नाही, पण ती तिशी आता इथे सुद्धा जाणवू लागली आहे माझ्या डोक्यात. सो या तीन गोष्टी मी डेफिनेटली करणार आहे. एकतर नियमित स्वतःकडे लक्ष देणं ॲज अन ॲक्टर बेसिकली, अभिनयवाईज नाही पण फिजिकल अपिअरन्स आणि तब्येतीकडे लक्ष देणं, या गोष्टींसाठी वेळेवर आणि पुरेशी झोप मिळणं, योग्य आणि वेळेवर खाणं आणि नियमित व्यायाम, या गोष्टी मी ठरवल्या आहेत करायच्या. दीपा, 2021 मध्ये म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की तू ती लक्षात ठेवली आहेस आणि ती कधीच विसरणार नाहीस, म्हणजे चांगली असो किंवा वाईट असो अशी कोणती गोष्ट तुझ्यासोबत घडली आहे? जे काही आम्ही आउटडोर शूट केलं 2 महिने, त्या 2 महिन्यात आमचं स्केड्युलिंग एकदम शिस्तबद्ध झालं होतं. म्हणजे वेळेत झोपायचं, सकाळी वेळेत उठायचं, आणि पूर्वी कसं घरनं प्रवास घरनं सेटपर्यंत पोहोचेपर्यंतचा 1.5 तासाचा 1/2 तासाचा प्रवास व्हायचा, तसं काहीच नव्हतं. उठायचं सकाळी व्यवस्थित, तुमचं जे काय आहे अर्ली मॉर्निंग वेळेत ब्रेकफास्ट आमचा वेळा असायचा आमच्यासाठी, ब्रेकफास्ट करायचा आणि शूटला जायचो आम्ही. शूटवरनं पॅकअप झालं की 5 मिनिटात रूमवर घरी, तर त्यामुळे ते एक प्रकारचं स्केड्यूल झालं होतं आमचं, वेळेत खाणं पिणं झोपणं शूट करणं. तर मला असं वाटतं तुला पण ते जाणवत असेल ना, म्हणजे आपण अशा प्रकारचं कधीच शूट नव्हतं केलं की सकाळी उठून ती घाई नव्हती की अरे वेळात पोहोचायचं. घाई होती, एक मिनिट, आपले प्रोडक्शन वाले ऐकतात, असं काही नाही, घाई नव्हती, घाई अशी नव्हती, पण उठायचं आणि डायरेक्ट सेट करायचं. हा सगळा जो वेळ होता मधला सगळा प्रवासाचा आणि तो थोडक्यात कामाला जास्त वेळ मिळत होता तिकडे, आपल्या स्वतःला पण वेळ मिळत होता. ह्या गप्पा तर अशा चालूच राहतील, मात्र आता आपण कार्तिक, दीपा, कार्तिकी आणि दीपिका या चौघांकडून ही एक छान ऍक्टिव्हिटी करून घेणार आहोत, एक छान असा कंदील बनवून घेणार आहोत न्यू इयर साठी. तर चला तर मग पाहूयात ती लोक कशी कंदील बनवतात. किती मस्ती करताय तुम्ही दोघी, बहिणी आहात ना, मग इतकं मस्ती करतात का? म्हणजे दोघी किती एक्साइटेड आहेत म्हणजे क्राफ्ट्स मध्ये आर्ट करण्यासाठी. बघताय ना तुम्ही किती मस्ती चालली आहे दोघींची. तर स्कूल मध्ये असताना कधी केलंय का असं आर्ट तुम्ही? तू केलंयस साईशा? मग कधी नंबर वगैरे आलाय की नाही तुझा असं कधी आर्ट करताना? आर्ट करताना कधी स्कूल मध्ये नंबर वगैरे आलाय की नाही तुझा? असं काही नाही, टीचर सगळ्यांना छान छान बोलते, असं काही नाही का नंबर वगैरे इचं जास्त छान आहे वगैरे असं काही नाही का. मग तू काय काय बनवलंयस आतापर्यंत? खूप काय काय बनवलंय मी, क्राफ्टिंग खूप करते घरी बसल्या बसल्या. काय काय केलंयस असं छान, असं एखादी छान असं काय क्राफ्ट केलंय? खूप खूप सारे. हा रूम मध्ये ये, मग आम्ही तुम्हाला तुला खूप सारे ड्रॉइंग दाखवू. खूप खूप सारे म्हणजे असं काय काय ड्रॉइंग केलेस तू? पताईसाठी ना आम्ही खूप सारे ड्रॉइंग बनवले, भिंतीवर चिपकवलंय. शूटिंगचा टाइम सोडून त्यांना या क्राफ्ट मध्ये खूप इंटरेस्ट आहे असं मला तरी दिसतंय, म्हणजे दोघी अगदी लिटरली भांडतायच. खूप मोठा खुलासा आता सायशाने केलाय की तिला शूटिंग साठी खूप कंटाळा येतो. म्हणजे एक सीन असा धमालचा सीन असेल ना आमच्या दोघांचा, ये आमच्या दोघांचा गाडीत बसण्याचा वगैरे वगैरे, एकच मिनिट, तर अशी मी खुश होते. पण बाकीचे सीन वाक्य वगैरे खूप जास्त कंटाळा, खूप जास्त. स्पृहा, तुला मजा येते की नाही सेटवर शूटिंग करताना? हो. स्क्रिप्ट कशा पाठ करतेस तू, कोण मदत करते तुला? आई आम्हा दोघींना पण वाचून दाखवते. जेव्हा मीच वाचते तेव्हा ही काहीतरी करत असते, तर ही बोलते मला पण वाचून दाखव. मग शूटिंगला कंटाळा नाही येत तुला? शूटिंगला कंटाळा येतो का अभ्यास करायला कंटाळा येतो? सगळ्यात जास्त काय आवडतं, शूटिंग आवडतं का अभ्यास? शूटिंग, अभ्यास. ओ माय गॉड, म्हणजे दोघीही अपोजिट आहे, देखीला अभ्यास तर एकीला शूटिंग ना. चला मग त्या खूप व्यस्त आहेत, आपण बघूयात कसं कसं काय काय करते. सायशा खूप प्रयत्न करते छान काहीतरी करून दाखवण्याचा.